हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून नवा लोकायुक्त कायदा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. केंद्रात या आधीच असा भ्रष्टाचार विरोधी कायदा अस्तित्वात आहे, ज्याला आपण लोकपाल असं म्हणतो. पण हे लोकपाल आणि लोकायुक्त नक्की काय असतं? त्यात काही फरक असतो का? भ्रष्टाचार कमी करण्यासाठी हा कायदा खरंच उपयोगी ठरू शकतो का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रशांत आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी प्रस्तुत साध सोपं. तुम्हाला 2011 दिल्लीतील अण्णा हजारे यांचं गाजलेलं आंदोलन नक्कीच आठवत असेल. जंतर मंतरवर अण्णा आणि त्यांच्या टीमनं भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी लोकपाल आणण्यासाठी उपोषण सुरू केलं होतं. अण्णांच्या या आंदोलनानं देशाचं सगळं राजकारण ढवळून निघालं होतं. त्याचा परिणाम म्हणून 2013 साली काही बदलांसह लोकायुक्त आणि लोकपाल बिल देशात मंजूर झालं. तर सर्वात आधी पाहूयात लोकपाल म्हणजे नक्की काय. लोकपाल म्हणजे अशी संस्था जी भारतीय नागरिकांच्या हितासाठी काम करते. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर, देशाच्या पंतप्रधानांवर किंवा केंद्रीय मंत्री यांच्याही भ्रष्टाचाऱ्यांच्या प्रकरणाची चौकशी करण्याचं काम लोकपाल करत असतं. समजा कोणत्याही चौकशी अंती हे निष्पन्न झालं की समोरच्या व्यक्तीनं भ्रष्ट मार्गानं आपली संपत्ती कमावली आहे, तर अशी संपत्ती जप्त करण्याचे अधिकार हे लोकपालकडे असतात. त्यामुळे लोकपालमुळे मंत्री, खासदार आणि सरकारी अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना या कायद्यानं लगाम लागतो. लोकपाल समितीमधील सदस्य आणि अध्यक्ष यांची निवड पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभा विरोधी पक्षनेते आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एकत्रितरित्या करत असतात. या समितीमध्ये जास्तीत जास्त 8 सदस्य असू शकतात. यातले 50% सदस्य या महिला, OBC, SC, ST समुदायातून आलेले असावेत. कोणतेही सदस्य वयाच्या 45 वर्षापेक्षा कमी नसावेत. डॉक्टर LM सिंघवी यांनी पहिल्यांदा लोकपाल हा शब्द वापरला. असं एखादं घटनात्मक पद असावं ही कल्पना 1960 दशकात तत्कालीन कायदा मंत्री अशोक कुमार सेन यांनी लोकसभेत मांडली होती. भारतातलं पहिलं जनलोकपाल बिल वकील शांतीभूषण यांनी 1968 साली लोकसभेत मांडलं होतं. त्याला लोकसभेत मंजुरी देखील मिळाली होती, पण ते राज्यसभेत मात्र मंजूर होऊ शकलं नाही. त्यानंतर 1971 ते 2008 या काळात 9 वेळा हे बिल संसदेत मांडलं गेलं, पण त्या दरम्यानही हे बिल मंजूर झालं नाही. त्यानंतर आलं अण्णा हजारे यांचं जनलोकपाल आंदोलन. या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि परिणामी 2013 साली काही बदलांसह लोकायुक्त आणि लोकपाल बिल हे देशामध्ये मंजूर झाले. आता लोकपाल कसं काम करतं, त्याचे फायदे, तोटे आणि हे नक्की काम कसं करतं हे तर समजलं, पण मग यात लोकायुक्त म्हणजे नक्की काय असतं सांगतो. लोकायुक्त म्हणजे काय? केंद्रात ज्या पद्धतीनं लोकपाल काम करतं, अगदी तशीच राज्य पातळीवर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करणारी संस्था असते, जिला लोकायुक्त असं म्हणतात. नुकतंच राज्यातील शिंदे फडणवीस सरकारनं राज्यात आम्ही लोकायुक्त कायदा करणार असल्याचं जाहीर केलं आणि सर्वांनाच हा कायदा नेमका काय असणार आहे याची उत्सुकता लागून राहिली. महाराष्ट्र सरकारच्या या प्रस्तावित बिलामध्ये सध्या केंद्रात असलेल्या लोकपाल कायद्यात काही बदल करून राज्यात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारे कर्मचारी, आमदार आणि अगदी राज्याचे मुख्यमंत्री यांसह राज्याचे सर्व मंत्री यांच्यावरही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याचे अधिकार हे लोकायुक्तांकडे असणार आहेत. हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यामध्ये जे लोकायुक्त बिल पास झालं आहे त्यानुसार त्या राज्याचे मुख्यमंत्री देखील लोकायुक्तांच्या कक्षेत येत असतात. असाच काहीसा कायदा आता महाराष्ट्रात देखील होतोय. त्यामुळे ज्या अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि लोकायुक्तासाठी लढा दिला त्यांच्या राज्यात आता हा लोकायुक्ताचा कायदा होतोय. त्यामुळे राज्यातील नव्या कोऱ्या कायद्यानं राज्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस येतील का? लोकायुक्तची नियुक्ती राज्य सरकारच्या प्रभावाखाली होत असताना अशा संस्था थेट मुख्यमंत्र्यांवरही कारवाई करू शकतील असं म्हणणं अति धाडसाचं तर होणार नाही ना? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
तेव्हा तुम्हाला काय वाटतं, या नव्या लोकायुक्त कायद्यामुळे भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येण्यास मदत होईल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या चॅनलला यूट्यूबसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.